नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्तम कांबळे लिखित पाचवा पाठ एक होता समयी याचा भावार्थ बघणार आहोत. इथं पहिल्यांदा आपण पाठाचं जे शीर्षक आहे त्याचा भावार्थ बघूया. एक होती समयी. समयी म्हणजे अणुताई वाघ यांनी आदिवासी बालकांच्या जीवनाचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी केलेलं जे कार्य आहे हे कार्य स्वतः अनेक हाल अपेष्टा शोषून इतरांसाठी त्या प्रकाश देणाऱ्या प्रकाशस्रोत ठरल्या म्हणून अणुताई वाघ यांच्यासाठी समयी ही उपमा वापरलेली आहे. तर बघा, ह्या ज्या अणुताई वाघ आहेत यांचा जन्म 17 मार्च 1910 झाला आणि 17 सप्टेंबर 1992 साली त्या कालवश झाल्या. आदिवासी बालकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यासाठी त्यांना अनेक हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या आणि अशा अनेक हाल अपेष्टा सोसून आदिवासी बालकांच्या जीवनामध्ये प्रकाश पेरणाऱ्या या ज्या अणुताई वाघ आहेत यांचा कार्याचा परिचय उत्तम कांबळी यांनी करून दिलेला आहे. आता हे जे उत्तम कांबळी आहेत यांचाही आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. तर उत्तम कांबळी हे एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. पत्रकारितेसाठी सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा देऊन सन्मानित केलेला आहे. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या आहेत. तर रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या यांसारखे अनेक कथासंग्रहसुद्धा त्यांनी लिहिले आहेत. थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी त्यांनी ललित लेख लिहिलेले आहेत. पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी त्यांचे कविता संग्रहसुद्धा आहेत. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा अणुताई वाघ ज्या शिक्षणतज्ज्ञ होत्या, समाजसेविका होत्या, त्यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठात लेखकांनी करून दिलेला आहे. आणि हा पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला आहे. बघा आपण पाठाला सुरुवात करूया. बघा, काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात. आता वादळ झेलतात आणि पचवतात याचा आपण शब्दशः अर्थ घेणार का? तर नाही. वादळ झेलतात म्हणजे काय? तर वादळ कशाला म्हटलंय की जीवनात येणाऱ्या संकटांना. काही वेळेला खूप मोठी मोठी संकट प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात आणि या संकटांचं निवारण करणं याला वादळ पचवणं असं म्हणतात. तर बघा, मोठी संकट येणं म्हणजे वादळ जीवनामध्ये येणं आणि या संकटांचं निवारण करणं म्हणजे वादळ पचवणं. तर उत्तम कांबळी म्हणतात, काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. विशाल सागराचं रूप धारण करतात म्हणजे त्यांच्या कार्याचा आवाका इतका मोठा होतो की तो सागरासारखा विशाल होतो. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात म्हणजे या मोठ्या संकटांना काही माणसं झेलू शकत नाही, त्यांना सामोरं जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ती कोलमडून पडतात, उद्ध्वस्त होतात. तर काही माणसं वादळं पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. एकमेकांच्या अनुभवावरून काही माणसं शहाणी होत असतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकरीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अणुताई वाघ यांचा समावेश यांपैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. आता कोसबाड हा अत्यंत आदिवासी भाग आहे, तो जव्हारमध्ये येतो आणि त्या ठिकाणी असणारी जी आदिवासी मुलं आहेत त्यांना दोन वेळचं व्यवस्थित अन्न खायला मिळत नाही किंवा ज्या शैक्षणिक, सामाजिक सगळ्या सुविधा आहेत ह्या या आदिवासी पाड्यांपर्यंत, तांड्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे अशा पिचलेल्या किंवा ज्यांच्या जीवनामध्ये पूर्ण अंधकार आहे, शिक्षणाच्या अभावामुळे असेल किंवा मार्गदर्शनामुळे असेल, परंतु ज्यांच्या जीवनामध्ये अशा सुखसुविधांचा अभाव आहे अशा बालकांसाठी, मुलांसाठी, माणसांसाठी, समाजासाठी काम करण्यासाठी या अणुताई वाघ जव्हारमधील आदिवासी भागातील कोसबाडच्या टेकडीवर गेलेले आहेत. त्यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला अणुताईंसाठी ह्या कोसबाड टेकडीवरची जेवढी जेवढी माणसं होती आणि त्या परिसरातील जेवढी माणसं होती त्या सगळ्यांना अत्यंत वाईट वाटलं, त्यामुळे ती हळहळली. आदिवासींना हुंदके फुटले, ते आपल्या अणुताईंसाठी रडले आणि
अणुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाल्याची खंत या सगळ्या आदिवासींच्या मनामध्ये दाटून आली होती. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अणुताईंचं एकूण जीवनच त्या कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. आता ताराबाई मोडक ह्या ज्या होत्या ह्या सुद्धा आदिवासींसाठी काम करणाऱ्या होत्या, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या होत्या. आणि ताराबाई मोडकांच्या सहवासामध्ये अणुताई आल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा समाजाकडे बघण्याचा, स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा एक स्वतंत्र असा दृष्टिकोन निर्माण झालेला होता. आणि म्हणून निस्वार्थपणे अणुताईंनी आदिवासी लोकांची सेवा केलेली आहे. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पूर्वी बालविवाह होत असत आणि त्या काळाच्या पद्धतीनुसार अणुताईंचा विवाहसुद्धा वयाच्या 13व्या वर्षी अतिशय लहान वयात बालिका असतानाच झाला म्हणून त्याला बालविवाह असं म्हणतात. ह्या वयातल्या मुलींना किंवा मुलांना विवाह म्हणजे काय असतं ही संकल्पना सुद्धा त्यांना समजत नाही. आणि विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या युलाशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. कपाळावरील कुंकू पुसले जाणे म्हणजे काय तर पतीचा मृत्यू होणे. आणि ती मुलगी, एवढीशी 13 वर्षाची मुलगी, 6 महिन्यातच विधवा झाली. जिचा नवरा मेलेला असतो त्या स्त्रीला, विवाहित स्त्रीला आपण काय म्हणतो, विधवा. भातुकलीचा खेळ मोडला. आता इथं पूर्वीच्या काळी म्हणजे आत्ता भातुकलीचा खेळ फारच क्वचित खेळला जातो, पण पूर्वीच्या काळी प्रत्येक मुलगी, तिची छोटी बाहुली, छोटासा स्वयंपाक, असा लुटुपुटूचा संसार. आणि ह्या संसारामध्ये, या भातुकलीच्या खेळामध्ये खोटा खोटा संसार उभारला जायचा. संसार उपयोगी चुमुकली भांडी आणली जायची. त्यात प्रत्यक्ष संसारात मोठी माणसं जशी वावरतात त्यांचं अनुकरण करून ही लहान लहान मुळलं हा खेळ खेळत असत. आणि या खेळामध्ये अगदी बावल्या बावलीचं लग्नसुद्धा लावलं जात असे. या खेळाला भातुकलीचा खेळ म्हणतात. आणि म्हणून असा या अणुताईंचा हा लुटूपुटूचा हा जो विवाहाचा कार्यकाल होता 6 महिन्यापर्यंतच तो टिकला आणि लगेच त्या विधवा झाल्या. म्हणून लेखक उत्तम कांबळी म्हणतात की त्यांच्या युलाशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं, भातुकलीचा खेळ मोडला. म्हणजे संसार फुलायच्या आधीच त्या विधवा झाल्या. पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. आभाळा एवढं दुःख पचवलं म्हणजे ज्या दुःखाचं स्वरूप खूप मोठं असतं त्याला आभाळा एवढं दुःख म्हणतात. कारण एवढी छोटीशी मुलगी, तिच्या पुढचं सगळं आयुष्य. आणि पूर्वीच्या काळी मुलींसाठी दुसरा विवाह करण्यास समाजाची मान्यता नव्हती, परवानगी नव्हती. आणि म्हणून मग इतकं संपूर्ण पुढचं आयुष्य ही एवढीशी मुलगी कशी काढणार. आणि म्हणून तिच्या समोर जे संकट उभं होतं ते खूप मोठं संकट होतं. आणि म्हणून लेखक म्हणतात की अणूनं, या छोट्याशा अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. कोलमडून म्हणजे काही वेळेला मोठं संकट जर आपल्या जीवनामध्ये आलं तर त्याला दोन हात करण्याची, त्याला सामोरं जाण्याची आपली तयारी नसते. आपण तिथंच खचून जातो. परंतु अणुताई खचल्या नाहीत. या संकटाला त्यांनी दोन हात केले. आणि म्हणून लेखक म्हणतात की कोलमडून टाकणारं वादळ अणुताईंनी पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अणुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. आता ही जी छोट्या वर्षाची चिमुरडी होती तिनं हे स्वतःवर आलेलं विधवापणाचं दुःख कुरवाळत न बसता या दुःखातून त्या ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली बाहेर पडल्या. आणि स्वतः शिक्षण, त्यांनी स्वतःचं शिक्षण चालू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेमध्ये पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं. आता इथं ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. ज्ञानगंगा म्हणजे तर आदिवासींपर्यंत त्यांनी शिक्षण नेण्याचं व्रत स्वीकारलं. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला. पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडीच्या, अंगणवाडीच्या मुलांना शिकवण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या छोट्या मुलांच्या शिक्षिका झाल्या. आणि ताराबाईंच्या निधनानंतर ज्या वेळेला ताराबाई वारल्या त्यानंतर त्या
संस्थेच्या बाल ग्राम शिक्षण संस्थेच्या अणुताई संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र आणि सातत्याने नवे नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अणुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. तर ही जी दलित आदिवासी अतिशय आर्थिक परिस्थितीने गरीब असणाऱ्या या आदिवासी बालकांना अणुताईंनी स्वतः त्यांचा सांभाळ केला, त्यांना आश्रय दिला, मायेची ऊब दिली. त्यांच्या ज्या ज्या गरजा असतील त्या सगळ्या त्यांनी पुरवल्या, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. या आदिवासी मुलांना ज्ञान घेण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. आणि म्हणूनच ज्या वेळेला अणुताईंचा मृत्यू झाला त्यावेळेला त्यांच्या या कार्यामुळे, त्यांच्या प्रेमामुळे या आदिवासी लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी हळहळ निर्माण झाली होती. राणावणात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं मात्र खूप अवघड असतं. कारण का तर त्यांची जी संकल्पना झालेली असते पिढ्यानपिढ्या, तर ते काम सोडून ते दुसरं काम लवकर स्वीकारत नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक त्यांच्या आयुष्यात उपयुक्त ठरणारं असं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड असतं. त्या रूढी परंपरा जपून ठेवतात, त्यांचे सण साजरे करतात, त्यांची चित्रकला अतिशय चांगली असते, ते नेमाने पक्षी मारण्यामध्ये सुद्धा ते अतिशय हुशार असतात. काही आदिवासींच्या कला, वाद्य वाजवणे, नृत्य करणे, गायन अशा विविध कला या आदिवासींकडे असतात. आणि त्यामुळे त्यांच्या कला सोडून पाठीपुस्तक घेऊन शिकणं, यासाठी तयार, त्यांची मानसिकता तयार करणं हे तसं अवघड काम असतं. आणि हे अवघड काम अणुताईंनी सोपं केलं आहे. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अणुताईंकडे होत्या, त्यामुळे त्यांना वेगळे वेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अणुताईंनी काम केलं. अणुताईंचं हे जे काम होतं ते स्वतःच्या कामाचा कुठलाही अवडंबर, गाजावाजा न करता त्या मुलांच्या शिक्षिका झाल्या, मुलांच्या आई झाल्या आणि मुलांना समजून उमजून घेऊन त्यांच्या पद्धतीने त्यांना त्या शहाणं करत गेल्या. आणि म्हणून देव्हाऱ्यापुढे तेवणारी समय जसं मंदपणे तेवत जाते पण त्याच्या प्रकाशाचा परीग हा उजळून निघतो, त्याप्रमाणे अणुताईंच्या कार्याचं जे स्वरूप होतं त्या आदिवासी भागामध्ये, त्या जव्हारमधील कोसबाटच्या टेकडीवरील आदिवासींच्या जीवनामध्ये प्रकाश देणारं होतं. आणि म्हणून त्या अणुताईंना लेखक समयी असं म्हणतात. तर मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अणुताईंनी त्यांचं शिक्षणाचं व्रत स्वीकारलेलं, जे व्रत होतं ते त्यांनी चालू ठेवलेलं आहे. त्यामध्ये त्यांना प्रसिद्धीचा अजिबातसुद्धा झगमगत नव्हता. आपण जे काय करतो ते कोणी दखल घ्यावी, त्यासाठी पुरस्कार द्यावेत अशी त्यांची इच्छा अपेक्षा नव्हती. स्वतःचं कार्य हे स्वतःसाठी, स्वतःच्या मनापासून त्या करत होत्या. त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं आणि अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांच्याकडे जे अज्ञान होतं, अशिक्षितपणा होता, तर हे अज्ञान सोडून ते सज्ञान झाले, अशिक्षित लोक साक्षर झाले, यालाच त्यांच्या आयुष्यातील अंधार संपवणे असं लेखक म्हणत आहेत. प्रसिद्धी आणि मानसन्मान यांच्यापर्यंत चालत आले. अणुताईंनी कधी या सगळ्यांची अपेक्षा केली नाही, परंतु त्यांचं जे काम होतं त्या कामामुळे या आदिवासी लोकांनासुद्धा मान सन्मान मिळाला आणि त्या आदिवासी लोकांचं भाग्य उजळून निघालं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकतासुद्धा नव्हती, पण तरीसुद्धा अणुताईंच्या कार्याची दखल घेऊन अनेक
समाजसेवी संस्थांनी त्यांना आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यांसारखे मानसन्मान देऊन त्यांचा कार्याचा गौरवसुद्धा केलेला आहे. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं. शिक्षणाबरोबरच त्यांनी लहान मुलांच्या कल्याणासाठी बालकल्याण, मूकबधिर ज्यांना ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, अशा मूकबधिरांसाठीचं शिक्षण, ज्या महिला आहेत आज महिला भरपूर प्रगत आहेत परंतु अणुताईंच्या कालावधीमध्ये ह्या महिलांची पाहिजे तितकी प्रगती झालेली नव्हती आणि म्हणून महिलांना साक्षर करणं, त्यांच्या अंधश्रद्धा दूर करून त्यांनासुद्धा एक त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याची गरज होती आणि त्यामुळे या महिलांचा विकास करण्याचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी हाती घेतला. अंधश्रद्धेचं निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण. पूर्वी आत्ता आपण बघतो प्रत्येक कुटुंबामध्ये एक किंवा दोनच अपत्ये असतात, पूर्वी तसं नव्हतं. एकेका कुटुंबामध्ये किती पण मुलं होऊ देण्याची प्रथा होती आणि हे कुटुंब कल्याणाचं महत्त्व समजवून देण्याचं कामसुद्धा अणुताईंनी केलं. आरोग्य यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी काम केलं, त्यासाठी खूप कष्ट घेतले आणि एक चांगला आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या त्या सगळ्या अणुताईंनी स्वतः केल्या. म्हणजे बघा, अतिशय बालवयामध्ये 13 वर्षाची विधवा झालेली ही चिमुकली स्वतः शिक्षण घेते आणि त्या शिक्षणाचा उपयोग आदिवासी बालकांसाठी त्यांच्या समाजामध्ये, त्यांच्या मनामध्ये एक ज्ञानाची ज्योत पेटविण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास करून त्या या मुलांसाठी लाभ करून देतात. त्यासाठी अनेक त्यांनी प्रयोग केले आणि त्यांच्या कामाचं जे स्वरूप होतं ते कुणी आपल्याला मदत करावी असं नव्हतं, तर स्वतः जेवढं त्यांच्याच्याने होईल तेवढं सगळी ते स्वतःच राबत असत आणि त्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनासुद्धा कोसबाटच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं ही गोष्ट तशी अतिशय अवघड असते, कारण आदिवासी क्षेत्रामध्ये रस्ते विकसित नसतात, तिथं त्यावेळेला लाईटसुद्धा नव्हती, डोंगर उतार, चढउतार, तर एवढी सगळी पायपीट करून घराघरांमध्ये असणारं लांबलांबचं अंतर, ह्या सगळ्या समस्यांना तोंड देत अणुताई ह्या बालकांसाठी, ह्या आदिवासींसाठी आयुष्यभर झटत राहिल्या. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. अशा प्राथमिक अवस्थेमध्ये विरोध का होतो, तर ही जी लोकं असतात तर ही अशिक्षित असतात आणि त्यामुळे प्राथमिक अवस्थेमध्ये रूढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा ही प्रमुख कारणं असल्यामुळे प्रचंड अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही आणि त्यामुळेच ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात. त्यांना नवीन सुधारणा नको असतात, सुधारणांमुळे आपले नुकसान होईल अशी त्यांना भीती वाटत असते आणि म्हणून ते शिक्षणाला विरोध करत असतात. तर हा विरोध जुमानून त्यांनी रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांना जुगारून आदिवासी लोकांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. शिवाय स्थितीशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अणुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार त्यांनी केला नाही तर स्वतःलाच दिवा बनवलं. तर बघा, दुसऱ्यांनी दिवा व्हावं आणि दुसऱ्यांनी प्रकाश द्यावा असं नाही, तर त्या स्वतःच दिवा बनल्या, स्वतःच त्या कष्ट घेत गेल्या आणि स्वतःच त्या इतरांसाठी दिवा झाल्या. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाटच्या टेकडीवरील ही समयी आता विझली आहे, कारण अणुताईंचा जो मृत्यू आहे तो 17 सप्टेंबर 1992 साली झालेला आहे. तर त्यामुळे अवघी टेकडी
त्यावेळेला हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणवले असतील, तर या सर्वांनी अणुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली आहे. पाऊलखुणा म्हणजे अणुताईंनी जे आदिवासींसाठी काम केलेलं आहे तेच काम आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखंच आदिवासींसाठी काम करणं म्हणजेच पाऊलखुणा, त्यांच्या पाऊलखुणा जपून ठेवणं. बघा आपण काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आता बघूया. कपाळावरील कुंकू.